मी शनाय शेख, दिनमान न्यूज मध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. हिंदू जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटनांच्या वतीने पुण्यात मोर्चा. विद्येच्या माहेर घरात पुणे विद्यापीठातच मुलींना हॉस्टेल न दिल्याने आंदोलन. बाप्पांचं आगमन काही दिवसांवर बाप्पाची मूर्ती बनवण्याचं काम जोमाने सुरू. आणि भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करा संभाजी ब्रिगेडची मागणी. आता बातम्या सविस्तराने. हिंदुत्व निष्ठावर होणाऱ्या खोट्या आणि निराधार आरोपांच्या विरोधात पुण्यात आज हिंदू जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात आलाय. पुरोगाम्यांच्या हत्या झाल्यावर निष्पाप हिंदुत्व निष्ठांवर होणाऱ्या खोट्या आणि निराधार आरोपांना विरोध करण्यासाठी तसेच सनातन संस्थेवरील बंदीच्या अन्याय मागणीस विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय. दरम्यान घरात स्फोटक सापडल्याप्रकरणी एटीएसने अटक केलेल्या वैभव राऊतच्या समर्थनार्थ नालासोपारा देखील हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. तर वैभव राऊतला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा आरोप यावेळी हिंदुत्ववादी संघटनांनी केलाय. पुण्यात देखील वैभव राऊत आणि अटक केलेल्या इतर सनातनच्या साधकांच्या समर्थनार्थ महाराणा प्रताप उद्यान चौक ते कसबा गणपती मंदिर असा मोर्चा काढण्यात. पुणे शहर हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. मात्र याच माहेरघरात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलींना हॉस्टेल न दिल्याने आज मुलींनी आंदोलन केलंय. सावित्रीच्या लेकींनाच हॉस्टेल मिळत नसल्याने ग्रामीण भागातील मुलींचं सध्या हाल होत आहेत. प्रसंगी हॉस्टेल मिळत नसल्यास त्याचे पालक शिक्षण सोडण्यास या मुलींना भाग पाडतायत. विद्यापीठात मुलीच्या हॉस्टेलसाठी 2000 जागा आहेत. प्रत्यक्षात 1400 मुली इथं राहतात तर उर्वरित 600 जागा रिकाम्या आहेत. यामध्ये मुलीच्या हॉस्टेलच्या रेक्टर साळुंके मॅडम मुलींना प्रवेश देत नसल्याचा आरोप यावेळी मुलींनी केलाय. मॅडम तिथे गेटला विचारतो खंबींसाठी आम्हाला, म्हणजे मी एवढं बाहेर गाऊन एवढं राहतो इथे स्टडी करतोय तरी आम्हाला हॉस्टेल मिळत नाही, राहायची सोय नाही, काय नाही. ऍडजस्ट करायला तयार आहेत पण मॅडम ऍडजस्ट करतात आणि मुख्य म्हणजे पाणी डिपार्टमेंटच्या कोणीला टार्गेट करतात मॅडम, असा प्रॉब्लेम चालू आहे. हां 2000 जागा आहेत, वॅकन्सी 2000 ची आहे पण राहतात 1300-1400 मुली. त्यात पण इलिगल खूप पोरी राहतात आणि आमची लिगली ऍडमिशन असून देखील आम्हाला ते हक्क मिळत नाही आणि मॅडम ह्या त्रास देतात आम्हाला. सांगून घ्या मॅडम. एकदंताय वक्रतुंडाय भालचंद्राय अशा विविध नावांनी परिचित असलेल्या बाप्पाचं आगमन अवघ्या एका महिन्यावर येऊन घातल्याने पुण्यातील कुंभारवाड्यात बाप्पाची मूर्ती बनवण्याचं काम जोमाने सुरू आहे. बाप्पाच्या आगमनापूर्वी कुंभारवाड्यातील कारागिरांना नव्याने सुरू झालेल्या GST प्लॅस्टिक बंदीमुळे चांगलीच कुचंबणा झाली आहे. तरीही आपला पूर्वापार मूर्ती बनवण्याचा व्यवसाय असल्याने कारागिरांनी ही मूर्ती बनवण्याचा व्यवसाय सुरू ठेवला आहे. सध्या मूर्ती बनवण्याच्या कामाला वेग आला असून शहरातील मुंडवा, कसबा पेठ, नवी पेठ या परिसरातील कुंभारवाड्यात कारागिरांची गडबड सुरू आहे. पुण्यामध्ये उरुळी कांचन, पेननगर परिसरातून मूर्ती येतात. शाडू प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमध्ये बाजारपेठेत लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, बाल गणेश, पगडी गणेश, पेशवाई मयूर अशा प्रकारातील भाविक मूर्ती घेण्यास पसंती देतात. विशेषतः यावर्षी मंडईतील शारदा गणपतीला 125 वर्ष पूर्ण झाल्याने भाविक ही शारदा गणपतीला विशेष अशी पसंती देत आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा मूर्तीचे दर GST मुळे किमान 30% वाढले असले तरी भाविक मूर्तीमध्ये दरवाढ करण्यास अनुत्सुक असल्याचं कारागीर सांगतात. यंदा शाडू मातीलाही बऱ्यापैकी चांगली मागणी आहे आणि शाडू मातीचे कारागीरही अवेलेबल नसल्यामुळे यंदा, कारण शॉर्ट शाडू मातीच्या मूर्त्या शॉर्ट कमी प्रमाणात आलेले आहे आणि कमी प्रमाणात असल्यामुळे की जी गोष्ट शाडू माती अवेलेबल बी नाही आहे जेवढी मार्केटमध्ये पाहिजे आत्ता सध्याला तर ती मिळत नसल्यामुळे कारागीर बी अवेलेबल नाही. आज ह्याला कारागीर माणूस तयार करायचा म्हटलं तरी मी नाही, कमीत कमी 6 महिने ह्याला ट्रेनिंग घ्यावं लागते. 6 महिन्यानंतर तिथे कारागीर ट्रेन होतो, त्यानंतर ती मूर्ती तयार व्हायला कमीत कमी 15 दिवस लागतात एक शाडू मातीच्या मूर्तीला. सध्याला मागणी शाडू माती आणि POP ह्या दोन्ही गोष्टीला मागणी, कारण शाडू मातीच्या सर्वसाधारण घरोघरी मूर्त्या ज्या छोट्या आहे ह्याला जास्त मागणी, कारण मोठी मूर्ती POPची सहजासहजी मिळती पण शाडू मातीची मूर्ती लहान कॉस्टली असल्यामुळे लोक बी घ्यायला कानकूस करतात. तर मूर्तीला पॅकिंग करण्यासाठी जे प्लास्टिक लागतं त्यावर बंदी असल्याने जास्त जाडीच्या प्लास्टिकची किंमत दुप्पट झाल्याने कारागिरांची अडचण निर्माण झाली आहे. प्लास्टिक बंदीमुळे एक असा एक प्रॉब्लेम आलेला आहे की जी प्लास्टिक पॅकिंगला जी प्लास्टिक पेंट केल्यानंतर जी मूर्ती झाकायला प्लास्टिक जी लागती आम्हाला ती अवेलेबल नसल्यामुळे आम्हाला एक त्रास होतो त्या मूर्त्यांचा आणि मूर्त्या खराब होत्या, त्यामुळे आम्हाला ते प्लास्टिक बंदीचा इतका
त्रास झालाय की आज जी बाजारात प्लास्टिक भेटतंय, जे आम्ही 200 रुपयांनी आणत होतो आज ती 400 रुपयांनी आम्हाला प्लास्टिक विकत घ्यावं लागलेलं आहे। त्यामुळं साधारणपणे पॅकिंगचे बी मूर्त्यांचे रेट बी वाढले गेलेले आणि कारागिरांचे बी रेट वाढले गेलेले। क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली पुण्यातील पहिली मुलींची शाळा राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे। भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक व्हावा या मागणीसाठी सावित्रीबाई फुलेंची जन्मभूमी नायगाव येथून 16 ते 20 ऑगस्ट दरम्यान पायी मशाल रॅली काढण्यात आली आहे। बहुजनांना शिक्षणाचं महत्व पटवून देण्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी दगड शेण झेलून शिक्षणाचं महत्व सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले। शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी आणि बहुजन समाजासाठी फुलेंनी नेहमीच आवाज उठवलाय, म्हणून भिडेवाड्याला राष्ट्रीय स्मारक व्हावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली आहे। आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज। ज्येष्ठांसाठी अडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम। या कंपनीची अडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम। ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-6555 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता। डायपर टू होम। लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात। इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे। या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत। डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शन साठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मेटोलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शन साठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो। कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे। अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा। नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13। Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा। ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है, जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा। निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स, बार दुबई, अबू धाबी और शारजा। स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस। हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालो स्मार्ट। प्रत्येक बातमी देतो निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत। म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा। प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने। प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट। असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने। पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यात गेल्या 3 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे, त्याचबरोबर पुण्याच्या मावळ आणि लोणावळा परिसरात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली असून सद्यस्थितीला संततधार सुरू आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस जास्त कोसळला असल्याने शेतकरी वर्ग सुद्धा सुखावलाय। राज्यात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झालाय, याचा फायदा शेतकऱ्यांसह शहरवासियांना झालाय। लोणावळ्यात गेल्या 24 तासात 96 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून 4,248 चालू वर्षाचा एकूण पाऊस झालाय, तर गेल्या वर्षी 4,132 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली होती। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावलाय। तर पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात 64 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। आतापर्यंत एकूण 2,774 मिलीमीटर एवढा पाऊस झाला असून गेल्या वर्षी 2,582 मिलीमीटर एवढा पाऊस झाला होता। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरण क्षेत्रात जास्त पाऊस झालाय। केरळमध्ये पूर आल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झालंय। पुराच्या पाण्यामुळे केरळमध्ये रोगराईची स्थिती निर्माण होण्याची भीती सुद्धा निर्माण झाली आहे। याच पार्श्वभूमीवर देशभरातून त्यांना मदतीचा ओघ सुरू आहे। राज्य सरकारने देखील केरळ राज्याला मदत दिली आहे, मात्र सोशल मीडियावर एका लहान मुलाला केरळमधील लोकांसाठी किती आस्था आहे याचाच व्हिडिओ व्हायरल होतोय। पाहूयात हा व्हिडिओ। पाऊस थांबणार आहे आणि मग नंतर सगळं केरळ साफ करणार आहे लोक, पण तोपर्यंत जरा लोकांना
सेफ ठिकाणी जावं लागलं. ते बघ कसं रस्त्यावर पाणी आहे, बघ कुठे चालले ते. ते लोकांना वाचवायला बिल्डिंग मधून बाबा. आपण असं एक काम करूया, इकडे घरी बोलवूया. हो चालेल चालेल, आपण त्यांना बोलवूया आणि त्यांना सांगा आमच्या घरी ड्राय आहे, तुम्ही इकडे या. बरोबर ना? ते किती चांगला मुलगा. तिकडचा पाऊस गेल्यावर मग ते परत जाईल त्यांच्या घरी का? मग त्याचं घर सेफ होईल ना. केरळमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय. पूरस्थितीमुळे कोट्यवधींचं नुकसान सुद्धा झालं असून हजारो नागरिक बेघर झालेत. अशा परिस्थितीत केरळवासियांना मदतीचा हात देण्याचा निर्णय पिंपरी चिंचवड महापालिकेने घेतलाय. महापालिकेतील सर्वच म्हणजेच 133 नगरसेवक एका महिन्याचं मानधन देणार आहेत. सुमारे 20 लाखांची मदत केरळवासियांना करणार आहेत. महापालिकेची सर्वसाधारण सभा झाली. या सभेत नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. महापालिकेत निवडून आलेले 128 नगरसेवक आहेत तर 5 स्वीकृत नगरसेवक, असे एकूण 133 नगरसेवक आहेत. पिंपरी पालिकेतील एका नगरसेवकाला महिन्याला 15,000 रुपये मानधन मिळतं. महिन्याचे 19,95,000 रुपये होतात. महापालिकेतील अधिकारी कर्मचारी यांनी ही मदत करावी असं आवाहन महापौरांनी केलंय. केरळमध्ये झालेलं नुकसान पाहता पिंपरी चिंचवड महापालिकेने हा निर्णय घेतलाय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. हिंदू जनजागृती समिती आणि अन्य समविचारी संघटनांच्या वतीने पुण्यात मोर्चा. विद्येच्या माहेर घरात पुणे विद्यापीठातच मुलींना हॉस्टेल न दिल्याने आंदोलन. बाप्पांचं आगमन काही दिवसांवर, बाप्पाची मूर्ती बनवण्याचं काम जोमाने सुरू. आणि भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर करा, संभाजी ब्रिगेडची मागणी. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.